त्याच्यामध्ये आता ती केस ईडीकडे आहे, ती केस कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपचं सरकार असताना सीआयडी चौकशी झाली, एसीबीची चौकशी झाली, त्याचबरोबर एसीबी सीआयडी ईओडब्ल्यूची चौकशी झाली. ह्या सगळ्या चौकशीहून सहकार विभागांनी एक रिटायर न्यायाधीशांच्या मार्फत देखील एक चौकशी त्या ठिकाणी करण्यात आली. अशा अनेक प्रकारच्या चौकशा झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये काही फक्त जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एकटाच विकला गेला नाही, माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, परंतु मला त्याची नीट प्रेस घ्यायची असं मी उभ्या प्रेस घेणार नाही. मी आज तशा पद्धतीनं सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे, मी कदाचित आज इथं घेईल किंवा उद्याच्याला पुण्यात घेईल. आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून किती कारखाने विकले गेले, कुणाकुणाच्या कारकिर्दीमध्ये विकले गेले, काय किमतीला विकले गेले, तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकार मित्रांनो, काही काही कारखाने 3 कोटी, 3.5 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, काही 12 कोटी, 15 कोटी, 18 कोटी अशा पद्धतीनं विकले गेलेले आहेत. कारखाने विकत असताना काही वेळेस त्या सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते, त्यांनी निर्णय घेतले. काही वेळेस त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं कर्ज थकलं म्हणून त्यांनी निर्णय घेतले. काही वेळेस हायकोर्टाच्या डायरेक्शन दिल्या गेल्या त्यामुळे कारखाने विकावे लागले. काही वेळेस राज्य सहकारी बँकेनी सिक्युरिटायझेशन ऍक्टच्या अंतर्गत ते कारखाने त्या ठिकाणी विकलेले असे सगळे प्रकार आहेत. परंतु बरेच कारखाने चालवायला पण दिले जात आहेत. आज देखील महाराष्ट्रामध्ये 12-13 कारखाने चालवायला देण्याच्या बद्दलचं टेंडर त्या ठिकाणी निघालेलं आहे. देताना 20-20, 25-25 वर्षाकरता चालवायला दिले जातात. असं सगळी वस्तुस्थिती आहे. परंतु काही जण जाणीवपूर्वक पुन्हा त्याच गोष्टी लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आलं की मीडिया पण ते सातत्याने दाखवतो. आम्ही काही प्रत्येक वेळेस मीडियाच्या पुढे जात नाही. मी कमीत कमी मीडियाच्या पुढे जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून पुढे चालणारा माणूस आहे. माझ्याबद्दल काही लोकांनी गरळ पण ओकण्याचं काम केलं की बेईमानी केली. आपण पत्रकार तर अलीकडे झालेला आहात. मी 90 पासून महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणामध्ये काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे का शब्दाचा पक्का आहे. अशा पद्धतीची वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मी कधीही खोटं बोलणार नाही. जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बेईमानी केली नाही. बेईमानी आमच्या कुणाच्या रक्तामध्ये नाही. पण उगीचंच उठायचं आणि काही त्या ठिकाणी बोलायचं, ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. परंतु बोलत असताना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायच्या आणि लोकांचा एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा किंवा लोकांच्या मनामध्ये इथं काहीतरी वेगळं काहीतरी चाललंय, म्हणूनच मला आज बरीच कामं आहेत. नाहीतर मी आजच इथं प्रेस घेणार होतो, पण आता उद्याच्याला मी ती प्रेस घेईन आणि त्याच्या संदर्भामध्ये सगळे दाखल्यासहित काय काय झालेलं आहे, कसं कसं झालेलं आहे, कुठले कुठले कारखाने विकलेले, कुणी कुणी घेतलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या उद्योगधंद्यातल्या पण व्यक्तींनी, उदाहरणार्थ दालमिया किंवा अशा काही मान्यवरांची नावं घेता येतील, काही बिल्डर लोकांनी पण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, कारखाने घेतलेले आहेत, काही शेतकऱ्यांनी पण घेतलेले आहेत, काही राजकीय पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत, असे अनेकांनी कारखाने घेतलेले आहेत. परंतु त्याच्या दुसऱ्याच्या बद्दल यत्किंचितही कुठं उल्लेख केला जात नाही, त्या संदर्भामध्ये बोललं जात नाही. परंतु माझ्या नातेवाईकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वरचेवर सातत्याने दाखवल्या जातात आणि त्याच्याबद्दल बोललं जातं. वास्तविक तुम्हाला मागेही माहिती आहे की ईडीनं त्याच्यामध्ये अटॅचमेंट केलेली आहे आणि त्यांनी जर त्यांना काय कागदपत्र द्यायची असतील ते देतील. कारखान्याच्या वतीनं ज्यांना काही सांगायचं असेल जरंडेश्वर त्यांच्या पद्धतीनं सांगतील. गुरु कम्युनिटी म्हणून एक कंपनी आहे मुंबईतली, ते त्या कारखान्याचे खरे मालक आहेत, त्यांनी तो कारखाना विकत घेतलेला आहे. कारखाना विकत घेताना ते पैसे योग्य आहेत का, चेकचे आहेत का, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही नका
त्या सगळ्या गोष्टी बघायचं काम यंत्रणेचं आहे. केंद्राची यंत्रणा असेल किंवा तुमच्या राज्याची यंत्रणा असेल त्या संदर्भामध्ये. आणि इथं कुठंच काही कुणाला वाटलं की इथं न्याय मिळत नाही तर शेवटी प्रत्येकाला अंतिम कोर्टामध्ये पण जायचा अधिकार आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आता चौकशी होते तुम्हाला पण सगळ्यांना कळेल. पाठीमागच्या काळामध्ये असंच भुजबळ साहेबांची बदनामी केली. भुजबळ साहेबांच्या आयुष्यातले 2 वर्ष वाया गेली आणि नंतर तुम्ही स्वतः बघितलं की भुजबळ साहेबांना क्लीन चिट त्या ठिकाणी मिळाली. आता जोपर्यंत चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी पुढे येत नाही तोपर्यंत एखादी व्यक्ती काही पण सांगण्याचा प्रयत्न केला तर ते खरं मानायचं कारण काय. मी त्याच्यामध्ये म्हणतो की ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची नाही. कुणाशी बेईमानी केलेली नाही. कुठेही फसवणूक झालेली नाही.